हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 10वीचा गणित विषयाचा दिवस 9वा अभ्यासूया. दिवस 9वामध्ये आपल्याला उपघटक अभ्यासाचा आहे. सजातीय करणीवरील क्रिया, गुणाकार आणि भागाकार आणि करणीचे परिमेयीकरण. मागच्या तासामध्ये आपण सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी याचा अभ्यास केला होता. या तासामध्ये आपल्याला सजातीय करणीवरील क्रिया जी आहे गुणाकार आणि भागाकार करायची आहे आणि करणीचे परिमेयीकरण करायचं आहे. तर या घटकातून आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे? सजातीय करणींचे गुणाकार करता येणे, सजातीय करणींचा भागाकार करता येणे आणि छेदाचे परिमेयीकरण करता येणे हे आपल्याला शिकण्यास मिळणार आहे. तर या त्याआधी आपण महत्त्वाचे मुद्दे अभ्यासूया. गुणाकार आणि भागाकार. सजातीय करणींचा गुणाकार आणि भागाकार करता येतो. जसं आपण सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी केली तशीच गुणाकार आणि भागाकारसुद्धा आपल्याला करता येतो. इथं उदाहरणात दिलेलं आहे, तुम्हाला सोपे रूप द्या. 4√12 × 2√3. आता हे आपण वहीवरती गणित करूया. 4 आपल्याला 12 अवयवे पाडता येतील. 4√12 × 2√3. आधी ही करणी सजातीय आपल्याला दिसत नाही, पण तिला आपल्याला सिम्प्लिफाय करून सजातीय करता येतं. तसं सजातीय करून घ्यायचं. आता वर्गमुळात 4 किंमत येते 2, म्हणून वर्गमुळाच्या बाहेर येताना 4 किंमत 2 होईल. वर्गमुळात 3 × 2√3. आता हे होईल 4 × 2 = 8. 8√3 × 2√3. आता हे काय होईल? 8 × 2 = 16 आणि 3√3. 8 × 2 = 16 होतं आणि 3√3 याची किंमत येते 3. 16 × 3 = 48 असा गुणाकार आपल्याला करता येतो. त्यानंतर आपण भागाकार करूया. 8√35 / 4√7. 8/4 × आता आपण 2 आहेत त्याला एकातमध्येच लिहून घेऊया. 35/7. आता इथं कटवता येतं आपल्याला. 4 × 4 = 4 × 2 = 8. 2√35/7. इथं परत आपल्याला भाग घालता येतो. 2 × 7 = 7 × 5 = 35. म्हणजे 2√5 हे आपलं काय असेल? उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला जरी दिसायला सजातीय नसली तरी आपल्याला तिला रूपांतरित करता येतं सजातीयमध्ये आणि मग त्याला सिम्प्लिफाय करता येतं. अशा पद्धतीने आपण करणींचा गुणाकार आणि भागाकार या दोन्ही गोष्टी शिकलेल्या आहे. यानंतर करणीचे परिमेयीकरण पाहूया. जेव्हा 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येतो तेव्हा करणीचे परिमेयीकरण होते. तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. आता 3√3 या करणीला आपल्याला 3√3 गुणले असता 9√9 मिळतात. म्हणजेच काय होतं? हे 9√3, कारण याची किंमत काय येते? 3 येते. ही परिमेय संख्या आहे. येथे 3√3 हे या करणीचे परिमेयीकरण झालेले आहे. म्हणजे 3√3 गुणलं की तिथं काय येतं? उत्तर 3 येतं. म्हणजे आपल्याला परिमेय संख्या मिळते आणि म्हणून आपल्याला 3√3 या करणीचे परिमेयीकरण झालं असं आपल्याला इथे म्हणता येईल. त्यानंतर 3√3 या करणीला 12 गुणले असता 36 मिळतात. 36 ही 6 6 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. म्हणजे 3√3 या करणीचे परिमेयीकरण झाले किंवा 12 या करणीचे परिमेयीकरण झाले असे आपल्याला म्हणता येईल. आता इथं पहा, आपण 3√3 × 3 हां, तर इथं आपण काय केलेलं आहे? ह्या दोघांचा गुणाकार केलेला आहे. उत्तर येतं 3, कारण 3√3 उत्तर 3 येतं. म्हणजे आता ह्या संख्येचं काय झालेलं आहे? करणी जी आहे ही ती काय झालेली आहे? परिमेय संख्येत रूपांतरित झालेली आहे. म्हणजे 3√3 काय झाले? इथे परिमेयीकरण झालेलं आहे असं आपल्याला
म्हणता येईल। तर इथे काही स्वाध्याय दिलेले आहेत, ते आपण सोडवूया। खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। प्रश्न आहे 3√6 × 2√2 = किती। आता हे आपल्याला थोडंसं करून पाहावं लागेल। 3√6 × 2√2। आता मी काय करणार आहे, हे कर्णी जी संख्या आहे, कर्णिस्त संख्या मी एकाच कर्णीत लिहून घेणार आहे। 6 × 2, 3 × 6 × 2 म्हणजे 12। 6√12 = 12, 12 चे परत मला अवयव पाडता येतात। 4 × 3, वर्गमुळातले 4 बाहेर जात असताना ते काय होतील, 2 होतील, आणि वर्गमुळात 3 म्हणजे 6 × 2 = 12, 12√3 हे काय येईल, माझं उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक सी, 12√3। तसेच आपल्याला इथं भागाकार करायचा आहे, 6√12 / 3√6। आता इथं 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 म्हणजे 2√12/6। 6 × 6 = 12 म्हणजेच उत्तर काय येतं, 2√2, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा। उपप्रश्न सोडवायचे सोपे रूप द्यायचं आहे, 4√12 × 3√3। उपप्रश्न सोडवताना आपल्याला गुणाकार करायचा आहे। इथे 4 × 3 कंसात म्हणजे वर्गमुळात येईल 15 × 3, 4 × 3 = 12, 15 × 3 = 45। आता 85 अशी फोड करा जिथं आपल्याला एक वर्ग संख्या मिळेल आणि एक काय मिळेल, 9 × 5 = 45 मूळ संख्या मिळाली। म्हणजे ह्या 9 आपल्याला बाहेर घेता येतं, 12 × 3 वर्गमुळात 9 किंमत 3 येते आणि वर्गमुळात 5, 12 × 3 = 36 √5 हे आपलं काय असेल, उत्तर असेल। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, 8√28 / 2√7। आता इथे कटतं, 2 × 2 = 8, राहिलं काय 4√1 घेईन मी आता, 28/7, 7 × 7 = 28, 4√4 म्हणजे 4√2 म्हणजेच उत्तर येईल 8। त्यानंतर तिसरं गणित आहे, सोपे रूप द्या। एका कंसात आहे √5 / 2 × √5 / 3√2। इथे आपण काय करूया, हा कंस सेपरेट करून घेऊया, म्हणजे √5 ने या कंसाला गुणायचं, √5 / 3√2 / √2 √5 / 3√2। 5 ने याला गुणून घ्या, √5 / √5 / 3√2 / √5 / 3√2 / √2 म्हणजे ह्या √5 ने प्रत्येक पदाला कंसातल्या आपण काय केलेलं आहे, गुणून घेतलेलं आहे। तर √5 / √5 ची किंमत येते 5 + 3√5 / 2 / √2 / 2 म्हणजे 2, 5 + 3√10 / √10 = 6। 5 आणि 6 ची आपल्याला बेरीज करता येते, 6 × 5 = 11, 3√10 / 1√10 म्हणजे 4√10। प्रत्येक स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, बरोबरीचं चिन्ह द्यायचं आहे, हे आपलं काय असेल, उत्तर असेल, 11 + 4√10। त्यानंतर नेक्स्ट आहे, छेदाचे परिमेयीकरण करा।
आता आपल्याला इथे सरळ सरळ काय करायचं आहे, परिमेयीकरण करायचं आहे. म्हणजे एक छेद वर्गमुळात अकरा ला आपल्याला ह्याचे वर्गमुळात अकराला आपल्याला अकरा बनवायचं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, वर अकरा वर्गमुळात अकरानी खाली वर्गमुळात अकरानी आपल्याला गुणावं लागेल. तर या अकराचं काय होईल, परिमेयीकरण होईल. म्हणजे इथं येतील अकरा आणि वरती येतील वर्गमुळात अकरा. आलं लक्षात. त्यानंतर खालच्या पण संख्येचा आता तीन छेद पाच वर्गमुळात सात. आता इथंच आपल्याला काय करावं लागेल, वर्गमुळात सातनी गुणावं लागेल आणि वर्गमुळात सातनी भागावं लागेल. कारण का, तर आपल्याला गणित करत असताना या संख्येची किंमत आपल्याला चेंज करता येत नाही. आपण जर खालीच वर्गमुळात सातनी गुणलं छेदाला आणि अंशाला नाही गुणलं, तर या संख्येची म्हणजे या गणिताची किंमत काय होते, बदलते. आणि आपल्याला किंमत बदलू द्यायची नसेल तर आपल्याला अंशात आणि छेदात दोन्ही ते आपल्याला गुणावं लागतं. मग आपलं उत्तर येतं तीन वर्गमुळात सात छेद पाच गुणिले सात, म्हणजे साता पाचे पस्तीस. तीन वर्गमुळात सात भागिले पस्तीस हे झालं ह्याचं परिमेयीकरण. अशा पद्धतीने आपण सजातीय करणींचा गुणाकार आणि भागाकार आणि छेदाचे परिमेयीकरणचा हा व्हिडिओ आपण समजून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.